नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे आम्ही उद्योजक। मित्रांनो, आतापर्यंत आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या पराक्रमातून आणि त्यांच्या जीवनशैलीतून अनेक बिझनेस स्ट्रॅटेजी जाणून घेतल्या। आय होप की त्या तुम्हाला समजल्या असतील। मित्रांनो, आज मी नवीन विषयावर बोलणार आहे। मिडल क्लास आई वडिलांची त्यांच्या मुलाकडून किंवा मुलीकडून या विषयाची खूप अपेक्षा असते। हा दुसरा तिसरा कोणता विषय नसून या विषयाचं नाव आहे जॉब। भारत देशात जवळपास 99% मुलं हे ग्रॅज्युएशन झालं की नोकरीच्या शोधात धावत असतात। काही सरकारी नोकरी करतात तर काही प्रायव्हेट नोकरी, काही सैन्यात नोकरी करतात तर काही आणखी कुठे। गव्हर्नमेंटच्या सर्व्हेनुसार दरवर्षी 30 ते 35 लाख मुलं त्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट करतात, त्यापैकी मोजकेच मुलं मुली बिझनेसकडे वळतात, बाकी सर्वजण नोकरीच्या शोधात बाहेर पडतात। या सर्वांवर मित्रांनो मी असे काही प्रश्न आणि त्यांचे उत्तरं घेऊन आलो आहे जे प्रत्येक स्टुडंट त्यांच्या मनात पडत असतात जेव्हा ते ग्रॅज्युएशन करत असतात। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला पण क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आमचे सर्व नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर सुरुवात करूया सर्वात पहिल्या प्रश्नापासून। पहिला प्रश्न म्हणजे जॉब कोणी करावा। माझ्या मते जॉब अशाच लोकांनी करावा ज्यांचे रिस्क घेण्यासाठी डेअरिंग नाही आहे, जे लोक थोड्याशात समाधान मानतात, जे लोक अभ्यासात चांगले आहे पण व्यवहारी जगात नाही, ज्यांना दर शनिवारी आणि रविवारी सुट्टीचा उपभोग घ्यायचा आहे आणि ज्यांना लवकरात लवकर फॅमिलीच्या गरजा पूर्ण करायच्या आहेत, जे लोकांच्या सांगण्यावर त्यांचा डिसिजन पेंडिंग ठेवत असतात। आता दुसरा प्रश्न, जॉब का करावा। माझ्या मते जॉब केल्याने आपल्या आणि फॅमिलीच्या गरजा पूर्ण होतात। ज्याला आयुष्यात पुढे जाऊन बिझनेस करायचा आहे त्याने सुद्धा सुरुवातीला छोटी मोठी नोकरी केलीच पाहिजे। त्यातून आपल्याला लक्षात येतं की आपण कुठे आहोत। ज्यांना फक्त पैसा कमवायचा आहे त्यांनी सुद्धा जॉब करावा, कारण नोकरीतून आपल्याला बेनिफिशियल नॉलेज नाही भेटत। ज्यांना रिटायरमेंट नंतर पेन्शनची अपेक्षा आहे अशाच विद्यार्थ्यांनी जॉब हा ऑप्शन निवडावा। आता तिसरा प्रश्न, सरकारी नोकरी कोणी करावी। जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की सध्याचं जग हे कॉम्पिटिशनने भरलं आहे, त्यात जर टिकून राहायचं असेल तर निरंतर वाचन आणि अभ्यास महत्त्वाचा आहे। मित्रांनो, समजा जर एखाद्या गव्हर्नमेंट सेक्टरच्या 100 जागा निघाल्या आहेत तर त्यासाठी अप्लाय किती करतात, तर जवळपास 1 लाख। त्यातून त्या एक लाखात ती एक्झाम क्रॅक करणारे किती असतात, फक्त 20,000, आणि त्या 20,000 इंटरव्ह्यूमधून निवडले किती जातात, तर फक्त 100। सांगायचा मुद्दा हाच आहे की जर तुमचा अभ्यास हा तगडा असेल तरच तुम्ही सरकारी नोकरी करण्यास पात्र आहात, आणि ज्यांना टॉर्चर सहन करण्याची क्षमता आहे त्यांनी सरकारी नोकरी करावी। आता चौथा प्रश्न, प्रायव्हेट जॉब कोणी व कुठे करावा। ज्यांना प्लेसमेंट वेळी किंवा नशिबाने मोठ्या कंपनीने हायर केलं तर त्या व्यक्तीने डोळे झाकून त्या कंपनीमध्ये जॉईन व्हावं, कारण सुरुवातीला सर्वच प्रायव्हेट कंपन्या कमी पगार देतात पण तुमच्या कामानुसार तुम्हाला इन्स्टंट प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता प्रायव्हेट कंपनीमध्येच असते। आणि ज्यांना पुढे चालून स्वतःचा स्टार्टअप चालू करायचा आहे त्यांनी एक्सपिरियन्ससाठी प्रायव्हेट कंपनीमध्येच जॉब करावा, कारण बिझनेस किंवा स्टार्टअप चालू करण्यासाठी नॉलेज आणि पैसा दोन्ही महत्त्वाचे आहे, जे सरकारी नोकरी कधीच देऊ शकत नाही। प्रायव्हेट नोकरीमध्ये सरकारी नोकरीपेक्षा कंपॅरेटिव्हली कमी कॉम्पिटिशन असते। हां, थोडा त्रास जास्त असतो पण शिकायला खूप काही मिळते। आता आहे पाचवा प्रश्न, जॉब केल्याने होणारे फायदे। पहिला फायदा म्हणजे स्वतःचं आणि फॅमिलीचं फ्युचर सिक्युअर होतं। दुसरा म्हणजे रिस्क कमी आहे। तिसरं म्हणजे फिक्स टाईममध्ये काम करता येतं आणि नंतर आरामच आराम। चौथं येतं रिटायरमेंट नंतर भेटणारं पेन्शन, आणि पाचवं आहे स्वतःचं आणि फॅमिलीच्या गरजा पूर्ण होतात। आता सहावा प्रश्न, जॉबमुळे होणारे तोटे म्हणजेच लॉस। पहिलं आहे कालांतराने रिस्क घेण्याची इच्छाशक्ती मरून जाते। दुसरं म्हणजे बऱ्याचदा तणाव हा जास्त असतो। तिसरं म्हणजे गरजा पूर्ण होतात पण स्वप्न नाही। चौथं आहे एखादी नवीन गोष्ट घेताना 10 वेळा विचार करावा लागतो। आणि पाचवं म्हणजे कधी कधी आपल्या ज्युनियरला सुद्धा मोठेपण द्यावं लागतं। तर मित्रांनो,
तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शन द्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटू नवीन मुद्द्यांसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार मित्रांनो.